मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेने कोविड काळात शेकडो कोटींची लूट आणि कमाई केल्याचा गंभीर आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला. घोटाळेबाज शिवसेनेसाठी मुंबई महापालिका म्हणजे लुटण्याचं साधन असून यामध्ये महापौर, स्थायी समिती अध्यक्ष किंवा पक्षाचे दिग्गज नेते या सर्वांचा सहभाग असून कोविड काळात यांनी महापालिकेची शेकडो कोटींची लूट केली व स्वतःची कमाई केली आणि या लुटीचं ट्रेनिंग देणारे स्वतः उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहेत असा गंभीर आरोपही सोमय्या यांनी केला. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव व पत्नी आमदार यामिनी यशवंत जाधव यांनी हे पैसे लुटले असून हे पैसे लुटायचे आणि कसे पास करायचे यासाठी पवार ठाकरे यांनी मंत्रालयात स्पेशल कार्यशाळा आयोजित केल्याचं दिसतंय. त्यामुळेच अनिल देशमुख, अनिल परब, भावना गवळी आणि आता यशवंत जाधव हे सगळेच अडकलेले दिसत आहेत. यशवंत जाधव यांनी 15 कोटी रुपये उदयशंकर महावार आणि पियुष जैन या एजंटला दिले. यातील महावार कुप्रसिद्ध मनी लॉन्ड्रिंग करणारा एजंट आहे. यशवंत जाधव यांनी प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड या बोगस कंपनीच्या खात्यात 15 कोटी रुपये ट्रान्सफर केले. या कंपनीचे 1 रुपयाचे शेअर्स ॲपल कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड, गुडबॉर्न मर्चंटाईल प्रायव्हेट लिमिटेड, फुलवारी ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, स्वर्णभूमी वाणिज्य प्रायव्हेट लिमिटेड, निश्चया ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, अष्टविनायक ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड या 5 कंपन्यांनी 500 रुपये दराने विकत घेतले. यामध्ये प्रधान डीलर्ससह त्याचे शेअर्स घेणाऱ्या 5 कंपन्याही बोगस आहेत असा दावा सोमय्या यांनी केला. दरम्यान हे 15 कोटी रुपये प्रधान डीलरच्या खात्यातून यशवंत जाधव यांच्या खात्यात जमा झाले. यापैकी यशवंत जाधव यांच्या खात्यात 2 कोटी रुपये, यामिनी जाधव यांच्या खात्यात 2 कोटी, निखिल यशवंत जाधव यांच्या खात्यात 50 लाख, यतीन यशवंत जाधव यांच्या खात्यात 50 लाख, निखिल यशवंत यांच्या कंपनीच्या खात्यात 3 कोटी रुपये, त्याच्या दुसऱ्या कंपनीत 2 कोटी रुपये, त्यांच्या नातेवाईकांच्या कंपनीत 5 कोटी रुपये जमा झाले. यानंतर यशवंत जाधव यांनी हे पैसे UAE ला पाठवले. उद्धव ठाकरे यांना मानलं पाहिजे कारण हा नवीन प्रकार शिवसेनेत सुरू झाला असून माफिया कॉन्ट्रॅक्टरकडून त्यांना पैसे येत आहेत. यशवंत जाधव यांनी 15 कोटी रुपये दिले हे तपासात सिद्ध होत असल्याचाही दावा यावेळी सोमय्या यांनी केला. तसेच स्थायी समिती अध्यक्षाबरोबरच महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील घोटाळा केल्याचा दावा सोमय्या यांनी केला. डिपार्टमेंट ऑफ कंपनी FS मध्ये पेडणेकर यांनी डॉक्युमेंट फाईल केले आहेत. यामध्ये पेडणेकर यांच्या मालकीच्या एका कंपनीने मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अखत्यारीत कोविड सेंटर चालविण्याचे कॉन्ट्रॅक्ट एका कंपनीला दिलं, जी कंपनी स्वतः पेडणेकर यांचीच आहे. कोविड काळात 3 वर्षात महापौरांच्या कंपनीचे टर्नओव्हर सुमारे 1 कोटी रुपये कसं राहिलं, कोविड काळात मुंबई महापालिकेचं महापौरांच्या कंपनीला किती काम देण्यात आलं, तसेच कोणत्याही प्रकारच्या निविदा आणि निकष न लावता वरळीचे पालकमंत्री असताना महापौरांच्या कंपनीला कंत्राट कसं दिलं याचं उत्तरही सोमय्या यांनी आदित्य ठाकरे यांना मागितलं. तसेच जे कोविड सेंटर सुरू झाले नाही त्यांनाही कोट्यावधीचं पेमेंट झालं असा आरोपही सोमय्या यांनी केला. कोविड काळातील या सर्व कंत्राटाची विशेष चौकशी झाली पाहिजे अशी मागणी ही सोमय्या यांनी केली. तसेच कोविड हे लोकांना लुटण्यासाठी आणि घाबरवण्यासाठी आहे का असा सवाल करत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची तातडीने हकालपट्टी करण्याची मागणीही त्यांनी केली.